हो अमित शहाने सांगितलेलं आहे की तुम्ही लोकसभा लढणार. अजिबात नाही, तुम्हाला सांगितलं का? आपलं मला तर काही सांगितलेलं नाही. पक्षाने जबाबदारी दिली तर तुम्ही स्वीकाराल का लोकसभेची? प्रश्नच नाही. पक्षाने सांगितलं लढा तर लढू, पक्षाने सांगितलं नका लढू तर नका लढू, पक्षाने सांगितलं दुसरीकडे संघपरिवार जाऊन काम करा तर ती माझी तयारी आहे. मी काही हे नुसतं राजकीय बोलत नाही. पण तुम्ही इच्छुक आहात का मनापासून? नाही, मी सांगितलं पक्ष जो जबाबदारी देईल ती मला, म्हणजे मला कोणी विचारलं नाही लोकसभेबद्दल. तुमच्याकडून ज्या बातम्या येत आहेत की आमचे मित्र प्रेमाखातर आमच्या अशा काही बातम्या सांगतायत, बोलतायत, जाहीर बोलतायत गुलाबराव, पण हा एक गमतीचा भाग आहे. मला कुठे विचारणं झाली नाही, माझं नाव कुठेही या लोकसभेच्या यादीमध्ये किंवा चर्चेमध्ये नाही आहे. संजय गरुड 35 वर्ष आपल्या विरोधामध्ये पाहायला मिळालेले होते, आज आपल्या सोबत आलेले आहेत, नक्की कसं जुळलं आहे? अनेक लोक आहेत, अशोक चव्हाणांसारखे मुख्यमंत्री झालेले, शंकरराव चव्हाण देशाचे गृहमंत्री होते त्यांचे वडील, असे लोक आमच्याकडे आलेले आहेत. नारायण राणे असतील, विखे पाटील असतील, हर्षवर्धन पाटील असतील, अनेक लोक आहेत जे अनेक वर्ष मंत्री राहिलेत, मुख्यमंत्री राहिलेत, मोठी मोठी पदं त्यांनी त्या ठिकाणी उभवली, असे अनेक लोक आहेत ते आता पक्षामध्ये आलेले आहेत. संजय दादा निश्चित माझ्या विरोधामध्ये लढले, 4 टप्पे त्या ठिकाणी लढलेत. पूर्वीपासून ते काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते, पण आज काँग्रेसची जी परिस्थिती आहे देशामध्ये, काँग्रेसचे म्हणजे कुठेही त्यांची आयडियॉलॉजी राहिलेली नाही, त्यांच्याकडे नेतृत्व राहिलेलं नाही, आणि त्यामुळे आता तिकडे राहायला कोणी इच्छुक नाही. आज देश ज्या गतीने पुढे जातो आहे, जी अर्थव्यवस्था आमची पुढे चाललेली आहे, आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी विश्वास ठेवून अनेक लोक भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत, त्यातले संजय दादा एक आहे.